नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळीच्या आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे आणि त्या अनुषंगानं या आंदोलनात किमान 1 लाख लोकांचा सहभाग असणार असून त्यावेळेस पुढील आंदोलनाचीही घोषणा करण्यात येणार आहे असं मंगळवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट झालंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीनं लढा उभारला आहे. त्यांना प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला. 10 जूनला रायगड ते नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ ते मुंबई असं भूतोन भविष्यतो मानवी साखळी आंदोलन भव्य स्वरूपात झाले. याची दखल संपूर्ण महाराष्ट्रानेच नाही तर देशानं घेतली. या आंदोलनाच्या नंतर लोकनेते दिबा पाटील यांच्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव घालण्याचं नियोजन जोरात सुरू आहे. त्या अनुषंगानं मंगळवारी झालेल्या बैठकीत आंदोलनांच्या नियोजनासंदर्भात सखोल चर्चा झाली. यामध्ये भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, स्थानिक कृती समिती, संस्था, संघटना, विविध राजकीय पक्षाचे गाव ते शहरातील किमान 1 लाख जणांचा समावेश असणार आहे आणि तशी जय्यत तयारी आहे. आगरी समाज हॉल येथे झालेल्या रायगड आणि नवी मुंबई विभागाच्या बैठकीत सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशे ठाकूर, डॉक्टर संजीव नाईक, समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, कॉम्रेड भूषण पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जेडी तांडेल, दीपक म्हात्रे, दीपक पाटील, रुपेश धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के म्हात्रे, दशरथ भगत, नंदराज मुंगाजी, साई संस्थांचे विश्वस्त रवी पाटील, नगरसेवक मनोज भुजबळ, डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास खरत, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, जयेश आकरे, धीरज कालेकर, राजेश गायकर, सीमा घरत, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, युवा नेते राजेश मपारा, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, तसेच विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि नंतर आपल्याला सगळं आंदोलन करा.
त्याच्यामुळे सर्व जे काय होणार ते इथं होणार, त्याच्यानंतर मुंबईला पुढचे होणार, आजात महिलांना वरती होणार, हुतात्मा चौकात दर्शन जाणार, मंत्रालयावर आपण जाणार, जिथलं मराठवाडा विद्यापीठाचा नंतरचा प्रश्न जो आहे गावाचा घेतला तो 12 वर्ष चालला. आपल्याला काही काही 24 तारखेला संपणार आहे असा प्रभाग नाही. हे आंदोलन जे आपलं आहे काही 24 तारखा फुलाय पायदल अशा प्रभाग नाही. इतकी खोली आपली समज नाही की आम्ही गेलो झालं आणि आमचं नाव झालं अशा प्रभाग नाही. एक त्याला आपण काय करायचे ताकीद द्यायला चालू. सगळ्यात आधी 10 तारखेचं आंदोलन आपण सगळ्यांनी मिळून अतिशय चांगल्या ताकदीनं उभं केलं, यशस्वी केलं. आणि तो नाव आल्यामुळं हा आपल्याला भागवत करण्याची गरज आलेली.
कारण इतक्या वर्ष फक्त दिबा पाटील साहेबांचंच नाव होतं एअरपोर्टसाठी. परंतु आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला जबाबदार कोण? तर फक्त एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेंनी जो काही निर्णय घेतला त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी कुठलाही कार्यकर्ता किंवा कुठलाही आपला कर्तव्यस्त नसताना शिडको महामंडळ म्हणजेच काय तर आय एस ऑफिसर त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्या ठिकाणी कुठल्याही भावनांचा विचार न करता ज्या वेळेला लोकांना विदेशी सापडत नव्हतं अशा टायमिंगमध्ये त्याचा फायदा घेऊन अशा प्रकारचा एक गपचूप आपण बोलत आहे सोडून असा हा निर्णय घेतलेला आहे. परंतु मी आपल्या ठिकाणी सांगेन का आपण नेहमी बाळासाहेबांना आदराने बोलतो. जे जे आपले नेते पुराने जे सांगतात ते आमचा बाळासाहेबांना विरोध नाही. आता ही वेळ मला असं वाटते की बोलण्याची गेली. आता विरोध नाही बोलत जाणार नाही कारण योग्य ठिकाणी बाळासाहेबांचं मुंबईमध्ये 400 करोडचं जे बनतोय किंवा ते समाधी बनवली शिवाजीनगरला त्या ठिकाणी आमच्या कुणी मुलभूतांनी विरोध केला नाही आणि मी करणारही नाही. परंतु हा आदर जो होता तो आदर आता त्याने जो आहे आपण सक्षम केले घालवलेला आहे. कारण आपले जे वडील समान आहेत देव समान आहेत त्यांच्या नावावर त्यांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे आता जो आपल्याला विरोध करतो त्याला आमचा विरोध नाही बोलणं हे मला वाटतं पर्यंत चुकीने घडतोय. आता आपल्याला बोलावं लागेल की आमचा विरोध आहे या एअरपोर्टला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायला आमचा विरोध आहे. कारण या ठिकाणी ज्याने पाया रचला आणि ज्याने कलस रचला तो खरोखर फक्त आमचे दिवा पाटील साहेब होते. त्यामुळे या ठिकाणी त्यांचंच नाव असावं पाहिजे. 10 जून रोजी आपण ते यशस्वी आंदोलन केलं आणि सरकारला संदेश दिला की आमची मागणी ठाम आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आम्ही जे सांगितलं होतं की आम्हाला दुसरं कुठं नको आम्हाला विमानतळालाच नाव पाहिजे हे आमची मागणी ठाम आहे. ते 10 जून आपण दाखवून दिलं. मुख्यमंत्री प्रस्ताव दिला की कुठल्या तरी दुसऱ्या प्रकल्पाला नाव द्या नाही आमचं मन आमचं हृदय विमानतळातच गुंतलेलं आहे आणि दिवा पाटलांचंच नाव दिलं पाहिजे या मागणीशी आम्ही ठराव आहे. हा संदेश आपण 10 तारखेला दिला. बीजेपीचा राजकारण नाही जर बीजेपीचा राजकारण असतं तर महिला